सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय 10 दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे आणि त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे मात्र या घटनेवर आता पार्थ पवार यांनी आक्रमक ट्विट केल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ आहे त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता पार्थ पवारांना पाठिंबा दिलाय पुण्यामध्ये खासदार गिरीश बापट आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला आज सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते यावेळी चंद्रकांत पाटील असं म्हणाले की पार्थ पवारांची आता सत्य वाटचाल सुरू झाली आहे पण याचवेळी पार्थ यांच्या भाजप प्रवेशावर असा कुठलाही प्रस्ताव अजून तरी आलेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्राला काढता येणं कदापि शक्य नाही आरक्षण हा राज्याचा विषय आहे आणि ही बाब इतकी वर्ष राजकारणात सक्रिय असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही का असा सवाल सुद्धा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला महात्मा गांधींचं नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची रामाचं नाव घ्यायचं आणि कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत आहे पुन्हा एकदा ती पुढे आली आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादीनं आता लगावलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की आणि अटक प्रकरणाबाबत निषेध व्यक्त केला यावेळी जयंत पाटील असं म्हणाले की हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधींना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करून खाली देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशा प्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय भाजपने ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलनं चिरडली त्याचप्रमाणे राहुल गांधींचंही आंदोलन चिरडण्याचा सा प्रकार झाला असंही जयंत पाटील म्हणाले त्याचप्रमाणे राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करताना भाजपने वेळीच आपली धोरणा आणि भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी विकट होईल अशी चिंता सुद्धा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा वातावरण पेटणार असल्याचं चित्र निर्माण झालंय नऊ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं कर केली आहे दरम्यान आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये संघर्ष समितीनं पत्रकार परिषद घेतली काहीच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती सुरेश पाटील यांनी ईडब्ल्यू एस आर आरक्षण तात्काळ लागू करा नोकर भरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिलाय आणि या मागण्या झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असं सुद्धा म्हणण्यात आलंय तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र ईडब्ल्यू एस आरक्षण नको अशी भूमिका घेतली आहे हात्र सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आणि तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली दरम्यान या प्रकारानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे शरद यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेलं वर्तन हे अत्यंत निंदनीय अशा पद्धतीनं लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत आणि कायदा हातात घेतला जातो आहे दरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते सुद्धा पायी प्रवास करत होते मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर मात्र काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळालं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण स्थगितीमुळे शिक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या करणाऱ्या रहा, विवेक रहाडेला श्रद्धांजली व्यक्त केली आहे विवेकच्या जाण्यानं रहाडे कुटुंबाची भरून न निघणारी हानी झाली आहे देशाचं भविष्य असणाऱ्या नवयुवांनी असं पाऊल उचलणं हे राष्ट्राच्या आणि समाजाच्या दृष्टीनं खूप हानिकारक आहे मात्र धीर सोडून आणि टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असं सुद्धा उज उदयनराजे यांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावनात तीव्र आणि भावनिक आहेत हे मान्य मात्र त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही असं सुद्धा उदयनराजे म्हणाले बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण रहाडे या बांधवानं आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आणि त्याची वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा होती विवेकच्या परिवारासोबत संवेदना आहेत विवेकच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे असं उदयनराजे म्हणाले आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर